प्राकृतिक विभाग तो महाराष्ट्र हे भारतातील अठ्ठावीस राज्यापैकी एक राज्य आहे लोकसंख्याचा विचार करताय महाराष्ट्र हे उत्तर प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर तिसऱ्या नंबरवर महाराष्ट्राचा क्रम, नंबर क्रम लागत असतो या विस्तीर्ण अशा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या महाराष्ट्र राज्याचे प्राकृतिक विभागातनी विभागणी हे तीन याच्यात केलेली आहे तर महाराष्ट्राचे एकूण प्राकृतिक विभाग तीन आहे त्यातील पहिला आहे कोकण किनारपट्टी दुसरा आहे पर्वत रांग ज्याला पश्चिम घाट म्हणून भारतात ओळखलं जात असतं आणि तिसरा आहे महाराष्ट्र पठार ज्याला दख्खनचे पठार म्हणून सुद्धा ओळखलं जात असतं तर कोकणची किनारपट्टी हे जे आहे हे काहीच नाही तर अरबी समुद्र आणि सायंद्री जे भारतात पश्चिम घाट म्हणून ओळखलं जात असतात तर पश्चिम घाटचे महाराष्ट्रातील स्थानिक नाव म्हणजे सायंद्री या दोनाच्या मधातला जो चिंचोडा भाग आहे ज्याला कोकण किनारपट्टी म्हणतात तर पश्चिम घाटचा महाराष्ट्रातील जो भाग आहे त्याला सायंद्री म्हटलं जात असतं तो हा दुसरा प्राकृतिक विभाग आहे महाराष्ट्रातील जो कोकण किनारपट्टीला महाराष्ट्राच्या पठारापासून वेगळं करतो आणि तिसरा जो आहे तो महाराष्ट्राचा पठार आहे आयोगानुसार जवळपास शहाऐंशी टक्के महाराष्ट्राचा भूभाग व्यापतो महाराष्ट्र पठाराला काही वेळा दख्खनचा पठार सुद्धा म्हटलं जातं कारण हा दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे तर अशा रीतीने हे होते महाराष्ट्रातील तीन प्राकृतिक विभाग